तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर अजित पवार समर्थक आमदार खासदार व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज MET मुंबई येथे आयोजित बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण करीत शरद पवार यांना नाव न घेता अनेक सवाल केले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून घडलेल्या उघड व पडद्यामागील घडामोडींचा आढावा मांडला. सत्तेत सामील होण्याचा हा निर्णय एका दिवसात झालेला नाही असं सांगत छगन भुजबळ यांनी अनेक धक्कादायक खुलासे आपल्या भाषणात केले. पहा काय म्हणाले छगन भुजबळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत प्रमुख आहेत ते अजितदादा पवार वर्किंग कमिटीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सुनील तटकरे मंत्री महोदय दिलीपराव वळसे पाटील उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब हसन मुश्रीफ साहेब धनंजय मुंडे धर्मराव बाबा त्राम आदिती तटकरे संजय बनसोडे अनिल पाटील राम राजे रुपाली चाकणकरजी सुरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार माजी खासदार माजी आमदार सर्व जिल्हाधिकारी सर्व फ्रंटलचे प्रमुख आणि वेगवेगळ्या पदावर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो मला माहीत आहे आपली जागा फार अपुरी पडलेली आहे नाविलाज आहे पावसामुळे आपल्याला मोठ्या मैदानामध्ये 2 दिवसात मैदान मुळणे मिळणं कठीण होतं आणि व्यवस्था करणं सुद्धा कठीण होतं. आज मी पाहतोय माझ्या डावीकडे सगळे आमचे कार्यकर्ते बसले हा उजवीकडे फार मोठा हॉल आहे तो हॉल भरलेला आहे जिथे ॲफिडेव्हिट्स वगैरे सकाळपासून सुरू आहे आणि पाठीमागेपर्यंत सुद्धा अगदी वर दादरावर सुद्धा ॲफिडेव्हिटवर सुद्धा लोक उभे आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी शांत राहावं थोडा त्रास सहन करावा. माझ्या डाव्या बाजूला जे उभे आहेत त्यांनी बोलण्याचं कृपया त्यांनी बसून घ्यावं किंवा बोलू नये प्लीज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी सर्व आमदारांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
हे खरं आहे की सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. पण जसजशी आता ही भाषणं होतील तस तसं आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडा सुद्धा होईल. चाळीसपेक्षा जास्त आमदार आज इथं उपस्थित आहे. काही ट्रॅफिकमध्ये अडकले, कोणी एक परदेशात आहे, काही आजारी आहेत, परंतु या सगळ्यांची जी आहेत ॲफिडेव्हिट्स प्रतिज्ञापत्र त्याच्यावर त्यांच्या सह्या झालेल्या आहेत. हे खरं आहे की लोक सातत्यानं विचारतात हे असं होईल, तुमच्यावर कारवाई होईल. आता पवार साहेबांनंतर म्हणजे मी सुद्धा शिवसेना पक्ष निर्माण झाला तेव्हापासून 57-58 वर्ष काम करतो आहे. ही सर्व मंडळी ज्येष्ठ आहेत. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदे आम्हालाही कळतात. त्यामुळे जे लोक सांगतायत की ही कारवाई होईल ती कारवाई होईल, याचा सगळा पूर्ण विचार करूनच पुढचं पाऊल टाकलेलं आहे. याचा सगळा विचार झालेला आहे. असं नाही की सकाळी उठलो चला चला मंत्रिपदाची शपथ घेऊ, असं थोडंच होतं का? काय प्रोसिजर आहे, काय कायदे आहे, सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल आहे, त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हे पाऊल उचललेलं आहे. आणि नंतर मग तुमच्याबरोबर कार्यकर्ते आहेत का, तुमच्याबरोबर जिल्हाध्यक्ष आहेत का, तुमच्याबरोबर आमदार आहेत का? आता हे तुडुंब जे आहे पाठीमागे जागा नाही, बाहेर ट्रॅफिक जाम झालेला आहे. 7-8 हजारापेक्षा जास्त लोक इथे हजर आहेत. शॉर्ट नोटीस देऊ की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या म्हणून, त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होत आहे. आपण तो सहन केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आमच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली नव्या दमाने मजबूतीनं आता यापुढे वाटचाल करणार आहे. कालच काही नियुक्त्या झाल्या, परवा काही नियुक्त झाल्या, बऱ्याचशा नवीन नियुक्त्या अजून व्हायच्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये त्या सुद्धा नियुक्त्या होतील. तुम्हाला एक सांगितलं पाहिजे, अजितदादाने 21 तारखेच्या मीटिंगमध्ये सांगितलं अहो अजून मुंबईचे अध्यक्ष तुम्ही नेमले नाही, महिला अध्यक्ष तुम्ही नेमत नाही, हे नेमत नाही, ते नेमत नाही, निवडणुका जवळ आल्या, अरे काम कसं करायचं? नावं सांगून सुद्धा, काही वेळेला पवारसाहेबांनी सांगून सुद्धा तिथले आमचे काही कारभारी जे आहेत नेमणुकाच करत नव्हते. दोन दोन चार चार 6 महिने सांगितल्यानंतर सुद्धा नेमणुका नाही, पक्ष काम कसा करणार? महाराष्ट्राशिवाय, महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांशिवाय कामगार होऊ शकत? कुठेही जगामध्ये कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम करू शकतो? या कार्यकर्त्यांना योग्य रीतीनं जे आहे, मग ते युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, आणखीन काही असेल, वेगवेगळे सेल असतील, त्याला नेतृत्व दिल्यानंतरच कामाला सुरुवात होत आहे. हे सगळं काम जे आहे आतापर्यंत जे आहे थांबलेलं होत, सांगून सुद्धा होत नव्हतं. दादांनी त्याच दिवशी सांगितलं
तो हे काम होत नसेल तर मी जबाबदारी घेतो, पक्षाची जबाबदारी घेतो, मी हे सगळं करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की ज्या दिवशी म्हणजे 22 तारखेला पक्षामध्ये सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात, बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे, ओबीसी समाज 54%, त्यातले मग साळी माळी कोळी वंजारी धनगर अनेक 400 जाती, दलित समाज आवश्यक आहे, आदिवासी समाज आवश्यक आहे, मुस्लिम समाज आवश्यक आहे. आणि आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे बसवलं जातं आणि सगळ्या समाजाला घेऊन हा पक्ष जातो आहो हे चित्र जे आहे राज्यामध्ये निर्माण केलं जात. मी आभारी आहे हे आमच्या नेते मंडळीचा की अजितदादांच्या नेमणुकीनंतर ओबीसीमध्ये असलेली एक मायक्रो कम्युनिटी तटकरे साहेब यांना या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल तमाम आमच्या ओबीसी समाजाला सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे. हे करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं. 15 दिवस वाट पाहिली, होतच नव्हतं. शेवटी जे आहे हे काही निर्णय आपल्याला घ्यावे लागले. कार्यकर्त्यांचा अधिकार आग्रह होता, आमदारांचा आजच सुरू झाला नाही, काही महिन्यापासून याची प्रक्रिया जी आहे सुरू झाली होती. एक सांगायचं आहे मला, साली ज्यावेळेला पक्षाची स्थापना झाली, महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं. समीर पंकज त्यांचे सगळे सहकारी षण्मुखानंद हॉल आणि त्या दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवर प्रचंड सभा या सगळ्यांचं नियोजन त्यांनी केलं होतं. आज जेव्हा परत एकदा त्या पक्षाला भरारी घ्यायची आहे त्यावेळेला सुद्धा ही सगळी मंडळी जी आहे झोपलेली नाही, घाई घाईनं ठरलं आणि सगळी व्यवस्था करावी लागली. हा पक्ष जो आहे 99 साली स्थापन झाला, पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष, 3 महिने झाल्यानंतर अचानक इंडिया शाइनिंग म्हणून चाललं होतं त्यावेळेला आणि म्हणून लोकसभेबरोबरच 6 महिने अगोदर विधानसभेची सुद्धा निवडणूक घेतली, वेळ सुद्धा मिळाला नाही. पवारसाहेब आणि मी आणि मग आमचे आपले सगळे कार्यकर्ते आपापल्या ताकदीने सगळी कामाला लागली. वेळ मिळाला असता तर महाराष्ट्राचा 1 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच झाला असता. वेळ मिळाला नाही, काँग्रेस बरोबर समझौता झाला, काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री झाला. 1 महिन्याच्या आत मी राजीनामा दिला पक्षाच्या अध्यक्षपदाचा, प्रांताध्यक्षपदाचा. का? तर मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे, पक्षाचं काम दुसऱ्या कुणाला तरी द्या. बबन पाचपोत यांची स्थापना, दादांनी त्या दिवशी कोणी कोणी किती किती महिने काम केलं, 4 महिने, कोणी वर्ष, कोणी 2 वर्ष. आता जे जे आमचे आहेत अध्यक्ष महोदय 5.5 वर्ष, 3 वर्षाने या निवडणुका व्हायला पाहिजे. आम्ही सांगतो सगळ्यांच्या निवडणुका घ्या,
फ्रंटलच्या निवडणुका घ्या, तालुक्याच्या निवडणुका घ्या, अध्यक्षाच्या निवडणुका घ्या, प्रांताध्यक्षाची निवडणूक घ्यायची नाही. अहो तुमची निवडणूक नाही घेत तर आमची निवडणूक कशाला घेता? मग खालून जात ना सगळं. निवडणुका होत 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 वरती जात, हा पिरॅमिड आहे ना, तुम्ही हलणार नाही. आणि बाकीच्यांना सांगता की बदलायचं आहे, भाकऱ्या फिरवायच्या आहे. अरे पण ही मेन रोटला बसलेला आहे, तो फिरवायला पाहिजे का नाही? तर तिथे त्यांनी तरी समजायला पाहिजे का नाही? आणि मग अशा रीतीनं जे आहे हळू 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 हे सगळं जाई झालं. पक्ष वाढत गेला. महिलांना माझी विनंती आहे, बोलताना जे आहे अनेक गोष्टी बोलायच्या असतात. आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की हे काय कसं झालं. तुम्ही जर बोलतच राहिला आणि घोषणा दिल्या तर मी बोलता येणार. आणि तुम्हाला जाऊन जे आहे जनतेला सांगायचं आहे. काही वेळेला काहीतरी गोष्टी होतात. एक तर आम्ही 99 साली आम्ही काँग्रेस सोडली. आम्ही काँग्रेस सोडली म्हणण्यापेक्षा दूर झालो काँग्रेसपासून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, निवडणूक झाली, परत आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. पवार साहेब परत काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. आपण कामाला लागलो. देशाच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी हे निर्णय त्यावेळेला घेतले आणि आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो. पण मग असं काय झालं? त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष जे आहे एकत्रितपणे निवडणुका लढवत होतो. पण मग असं काय झालं की 2014 साली आम्ही काँग्रेस तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे लढायचं कारण काय? कारण बीजेपीने शिवसेना सोडली आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस सोडली. का अजूनही कळत नाही लोकांना का? एकत्र जर लढत होतो, त्यांनी सोडली तर सोडली, आपण काँग्रेस बरोबर राहिलो असतो, आपली मेजॉरिटी आली असती, का सोडली? काय चर्चा झाली माहीत नाही का झालं. अचानक हे निर्णय कसे काय होता? 2019 ला दादा म्हणतात की पहाटे नाही सकाळी सकाळी. अरे पण तो शपथविधी का झाला? त्याच्या पाठीमागे कोण होतं? ते फडणवीस सांगतात असं असं झालं. साहेब म्हणतात की मी गुगळी टाकली. अरे पण गुगळी टाकून आपल्याच गाड्याला आऊट करायचं का? त्या गुगळीमध्ये आपल्याच गाडी आऊट झालं ना. आम्हालाही माहिती नाही का? ते दादा सांगतील, त्यांची इच्छा असेल तर का. कारण हा प्रश्न अख्ख्या हिंदुस्थानला पडलेला आहे राव. का पण विचारलं जात? त्याच्यानंतर अनेक वेळा झालं. 2017 साली मी जेलमध्ये होतो, त्यावेळेला सुद्धा काहीतरी प्रयत्न झाला. या सगळ्या मंडळींना माहिती आहे, मला नाही माहिती, या सत्रांना सगळ्यांना माहिती आहे. 2019 निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर सुद्धा काय बोलणी झाली? का अजितदादा सकाळीच उठले आणि गेले तिकडं? काय असंच काय कारण आहे? सांगितलं गेलं पाहिजे, जनतेला माहीत पडेल की काय झालं, कोणाशी चर्चा झाली, कशामुळे हा निर्णय घेण्यात आला. आणि मला हे कळत नाही की वारंवार आपण दिल्लीमध्ये चर्चा करायची, काही दिवस झाले का ताबडतोब जे आहे त्यातून माघार घ्यायची,
आणि अनेक नेत्यांना तोंड कसे आपण टाकतो आहोत, पाडतो आहोत, याचं सुद्धा आपल्याला लक्षात कसं येत नाही. साहेबांनी राजीनामा दिला आम्हाला माहीतच नाही. ए अजित दादा, त्यांनी सांगितलं मला प्रांताध्यक्ष व्हायचं. आमच्या सुप्रियाताई म्हणतात अहो तुम्हाला सांगितलं होतं का, म्हटलं आम्हाला कोण सांगतो, ना काका सांगत ना पुतण्या सांगत, अगोदर जाहीर करतात आणि मग सांगतात, आम्ही काय. पण एक का झालं याच्या ज्या गोष्टी ज्या आहेत कळल्या पाहिजे. काही लोक म्हणतात मग तुम्ही तो ओबीसीचं काम करत होता का, अजिबात. समता परिषदेचं काम, ओबीसीचं काम छगन भुजबळ महाराष्ट्रात आणि देशामध्ये करीत राहणार आणि ओबीसीच्या प्रश्नावर लढत राहणार. आमच्यावर टीका होते. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालणार की नाही. अरे महात्मा फुलांनी सुद्धा सांगितलं होतं सत्तेविना झाल्या सर्व कळा अवकळा, सत्तेत जा आणि सेवा करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण सत्तेत गेलो जायचं आणि तिथून जे आहे लोकांची सेवा करा. आम्हाला विचारतात तुम्ही भाजपबरोबर कसे गेले, अरे भाजपबरोबर गेलो, शिवसेनेबरोबर गेलो तसे भाजपबरोबर गेलो, ते नवीन काय आहे. नितीश कुमार पण भाजपमध्ये गेले परत बाहेर आले, जयललिता भाजपमध्ये गेल्या परत बाहेर आले, नवीन पटनाईक तसंच महबूब काय मेहबूबा मुक्ती आणि मग ममता बॅनर्जी त्या गेल्या, त्या आल्या. जॉर्ज फर्नांडिस ते सुद्धा गेले बीजेपीमध्ये काम केलं. आणि माझं म्हणणं असं आहे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. नागालँडमध्ये तिथल्या एका स्थानिक पक्षाचा मुख्यमंत्री झाला, त्याच्या नेतृत्वाखाली भाजप मंत्रिमंडळात गेला आणि आपले 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना सुद्धा पक्षानं सांगितलं तुम्ही त्यांच्याबरोबर भाजपच्या बरोबर त्या सरकारमध्ये सामील व्हा. मग आता आम्ही सामील झालो तर काय फरक, ते सामील झाले. 10 तारखेला मला असं वाटतं त्यांचा सगळ्यांचा सत्कार झाला. ते जे मंत्री झाले आणि भाजपबरोबर त्या मंत्रिमंडळात गेले, मग आम्हाला पण सांगायचं साहेब आमचा सुद्धा सत्कार करा ना, कशाला तिरस्कार करा, आम्ही काय चूक केली. ते करता त्याला आपण होकार देतो. मला एकच सांगायचं की आपली आयडियोलॉजी जी आहे ती कायम राहिली पाहिजे. धडसोड वृत्तीनं ज्या राजकारणामध्ये चालणार नाही. आम्ही तर निघालो आहोत. न पूछो मेरी मंजिल कहा है, अभी तो सफर का इरादा किया है. ना हारेंगे, ना हारेंगे हौसला उम्र भर, ये हमने किसी से नहीं हम ही से वादा किया है. हम हारेंगे नहीं, लड़ेंगे. तुरुंगात बाहेर आल्यानंतर अनेकांनी आमिष दाखवली, आम्ही नाही गेलो, साहेबांबरोबर राहिलो, एकनिष्ठ राहिलो, काम केलं. पण मग आता का, बराच वेळ झाल्यामुळे अनेकांना बोलायचं. साहेबांना वाईट वाटलं, स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटलांपासून ते सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं असं सुद्धा स्वाभाविक आहे. पण हे का झालं, लोक म्हणतात त्यांचा फोटो का लावला. अरे साहेब आमचे विठ्ठल आहे, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या असं माझं साहेबांना विनंती आहे.
म्हणून ना मिळा आमचं विठ्ठल आहे साहेब, त्याने आशीर्वाद द्यावा. पण ते बाकीचे दोन चार मला एक सांगा ना, हो ही सगळी मंडळी वेळी आहेत का? तो ते गरजे तुम्हाला माहिती आहे किती काम करत, तहसीलदार 10 वर्ष एक पैसा नाही काम करत होते. ते बोरगे काम एक काम करत होते, का आले इकडे, का आले? त्यांना काय आमदार आहेत का, नामदार आहेत का, काय का? तिथे चाललेला कारभार, जे लोक तिथे काम करतात, ज्यांनी हे ज्यांच्यामुळे सगळं घडलं ते लोक सगळे जबाबदार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही, हडतूड करायची. साहेबांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, सगळ्यांच्या मनात. पण साहेब, आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंतदादांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब, मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर होतो, माता पिता त्यांना मानत होतो, झाले होते आमचे ओबीसीच्या संदर्भामध्ये मतभेद, पण 36 लोक तुमच्याकडे आले, मला सुद्धा येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा, मी तुमच्या बरोबर आलो. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब त्यांना सुद्धा असंच वाईट वाटलं. साहेब, धनंजय मुंडे इकडे आले, त्यांना घेतलं, त्यावेळेला सुद्धा काका असलेले गोपीनाथराव मुंडे आणि बहीण असलेली पंकजा, त्यांच्या सुद्धा डोळ्यात असेच अश्रू आले होते. काय करा, ह्या सगळ्यांची पुनरावृत्ती व्हायला लागली. मला अजूनही सांगायचंय साहेब, काही बिघडलं नाही. अजितदादा पवार ह्या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बेरोजगारसाठी प्रयत्न करणार, ओबीसीसाठी काम करणार, दलितांसाठी आदिवासींसाठी काम करणार, सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करणार. शेतकऱ्यांना कांदा फेकला जातोय, टोमॅटो फेकलो तर होय, आता आम्ही त्यांच्याकडे जाऊन ठिय्या मांडून सांगू की याच्यावर मार्ग काढा. लांबून फक्त रस्त्यावर लढून हे करण्यापेक्षा आम्ही सगळे आमदार आणि आपल्याला घेऊन जे आहे या सरकारला आणि दिल्ली सरकारला सुद्धा आम्ही सांगू, हे करा. हे करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. आम्ही आमच्यावर हे होतं, अरे भाई तुम्हाला तुमच्यावर केसेस आहेत, अरे मला तर केसेसमधून जे आहे मी बाहेर आलो, 2.5 वर्ष भोगला आम्ही सगळ्यांनी, आणि केससुद्धा माझी डिस्चार्ज झाली. ते मुश्रीफ 2-3 महिने झाले, त्यांच्याविरुद्ध काही सापडत नाही, रोज तारीख. या अजितदादा सगळ्या केसेस क्लिअर झाल्या, त्या तटकरेवर केस नाही, त्या दिलीप पळसे पाटलावर केस नाही, त्या धनंजय मुंडेवर केस नाही, त्या झिरवळ्याचा केस नाही, त्या बनसोडवर केस नाही, ते आमचे भाईदास पाटलावर केस नाही, या धर्मराज बाबा आत्रामवर केस नाही, रामराजेवर केस नाही. कुणावर केस आहे भाऊ, कुणावर केस आहे? मग आमच्यावर हा ठपका नको की केसेस आहेत केसेस आहेत म्हणून जातो. बाबा साहेब, आम्ही गेलो तर तुमच्या भोवती जे बडवे जे आहेत जमलेले आहेत की ज्यांनी ह्या सगळं वाटोळं करण्याचा विडा उचलला त्याच्यासाठी आम्ही जावं लागलो. तुम्ही आवाज द्या, बडव्यांना बाजूला करा, ही सगळी मंडळी जी आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे यायला तयार आहे आणि तुम्हाला बरोबर घेऊन जे आहे आपण जे आहे सरकारच्या माध्यमातून काम करू, सरकारच्या माध्यमातून काम करू. नागालँडला परमिशन दिली, आम्हाला पण परमिशन द्या, त्यांचा सत्कार केला, आम्हाला सुद्धा पोटाशी धरा. आमच्यासाठी आता साहेब निघाले, पहिली मीटिंग तर म्हणे येवल्यालाच होणार आहे, मग दुसरी मीटिंग कदाचित पुण्याला होईल, कुठे होईल? साहेब तुम्हाला अधिकार काही बोला, आम्हाला कान पकडा आमचे, पण आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाही. आणि हा पसरलेला तुमच्या सभोवती पसरलेला धूर तुम्ही बाजूला करा आणि मग हे चित्र जे आहे तुम्हाला दिसेल की कोण कुठे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सगळा
अजितदादाच्या नेतृत्वाखाली जमलेला आहे आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे आहे मजबूतीनं जे आहे याच्यापुढे वाटचाल करायची आहे. आपल्याला सांगितलं जाईल की हे होईल ते होईल डिस्क्वालिफाय आमचं काही होणार नाही. अरे आम्हाला सुद्धा कायदे कळतात आणि आम्ही सुद्धा जे आहे सगळी व्यवस्था करूनच कायद्याची जे आहे ऍफिडेव्हिट सहित आलेलो आहे म्हणून घाबरायचं कारण नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.